परभणी खासगी मान्यता प्राप्त शाळेतील दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रचलित जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शिक्षकांनी एकत्र येत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। त्याचाच एक भाग म्हणून जुनी पेन्शन योजना बचाव कृती समिती परभणीच्या वतीने वसमत रोडवरील श्री शिवाजी महाविद्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून अर्धनग्न आंदोलन करण्यात आले। याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते। या निवेदनात म्हटलेलं की दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळवण्यासाठी मागील 10 ते 12 वर्षांपासून सातत्यपूर्ण लढा सुरू आहे, परंतु कित्येक कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर कित्येक दुर्दैवाने मयत पावले आहेत। अशांना अद्यापही कोणतेही पेन्शन योजनेचा लाभ मिळालेला नाहीये। अशी विविध योजना लागू करावी अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली आहे। 2005 पूर्वी सगळ्या विभागांना, महाराष्ट्रातील सगळ्या विभागांना नियुक्ती दिनांकाच्या आधारावर जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे। आम्ही केवळ खासगी मान्यता प्राप्त शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना 100% अनुदानाचा निकष लावून वंचित ठेवलेला आहे। म्हणून आमची विनंती आहे शासनाला की आम्हालाही आमचा नियुक्ती दिनांक गृहीत धरूनच जुनी पेन्शन योजना लागू करावी। ज्याप्रमाणे केंद्र सरकारने देखील 1 जानेवारी 2004 पूर्वी ज्यांना कोणाला म्हणजे नियुक्ती मिळालेली असेल, त्यांची नियुक्ती जरी नंतर असेल, त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे। एवढंच नाही तर आता गुजरात सरकारने देखील 1 एप्रिल 2005 पूर्वी नियुक्त जे आहेत त्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे। आणि म्हणून आमची महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की नियुक्ती दिनांक हाच निकष धरून आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी। नियुक्ती दिनांक हा ग्रही धरला 2005 अगोदरचे जुन्यामध्ये, 5 नंतरचे नवीन पेन्शनमध्ये। पण आमच्या बाबतीत 2010 अध्यादेश काढून आमच्या नियुक्त्या 5 अगोदरच्या असताना सुद्धा राज्य शासन आम्हाला नवीन पेन्शनमध्ये समाविष्ट करत आहे। आमची एकच मागणी आहे की नियुक्त दिनांक तुम्ही 2005 जे सांगितले त्याचप्रमाणे आम्हाला नियुक्त दिनांकानुसारच, म्हणजे 2005 आमच्या नियुक्त्या आहेत तेव्हा आम्हाला जुनीच पेन्शन योजना लागू करण्यात यावी। या मागण्यासाठी आज आम्ही मोर्चा काढला होता। आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आमच्या भावना त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत। सय्यद खिजर, झुमॉन न्यूज, परभणी।